पुणे नगर महामार्गावरील शिक्रापूर येथे रिलायन्स पेट्रोल पंपासमोर तीन वाहनांच्या झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला। हा अपघात शिक्रापूर येथील पोलीस स्टेशन जवळील तळेगाव ढमडेरेकडे जाणाऱ्या रोडजवळ पुणे नगर महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर झाला असून झालेल्या अपघातात बाळासाहेब भिकू लांडे यांना मुक्का मार लागल्याचे तपास अधिकारी पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे यांनी टिटवाळा न्यूजला सांगितले। पुणे नगर महामार्गावरून गणेश लांडे हे त्यांच्या ताब्यातील MH12 RF या वॅगनर कारमधून त्यांच्या भावाला घेऊन येत असताना पाठीमागून अचानकपणे MH12 QW2237 या पिकअप वाहनाची लांडे यांच्या वाहनाला धडक बसली। धडकेनंतर लांडे यांची कार समोरील MH12 LP 3198 या स्विफ्ट कारवर आदळली। झालेल्या अपघातात तीनही वाहनांचे नुकसान झाले। या अपघातात लांडे यांच्या कारमध्ये पुढे बसलेला त्यांचा चुलत भाऊ बाळासाहेब भिकू लांडे यांना मुक्का मार लागल्याने जखमी झाले। गणेश दामू लांडे राहणार ताजणे वस्ती शिक्रापूर तालुका शिरूर यांनी अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलिसांना दिली। पोलिसांनी किशोर प्रभाकर झेंडे राहणार बहुळ तालुका खेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई जितेंद्र पानसरे अपघाताचा तपास करीत आहेत। टिटवाळा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमडेरे कोंडापुरी यांच्यासह व्हिडिओ अटल क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।